अतिशय सुंदर असा आपला ब्लॅक फॉरेस्ट केक तयार झालेला आहे. रेड व्हाईट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन खूपच सुंदर झाली आहे. हाय फ्रेंड्स, शिल्पा ड्रीम्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत ब्लॅक फॉरेस्ट केक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ब्लॅक फॉरेस्ट केक तयार करण्यासाठी इथे मी चॉकलेटचा बेस घेतलेला आहे, म्हणजेच चॉकलेट स्पॉन्ज घेतलेला आहे. आणि त्या स्पॉन्जला दोन ठिकाणी चाकूच्या सहाय्याने मार्क करून घेणार आहे अशा प्रकारे. आणि दोराच्या सहाय्याने केकच्या लेस कट करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे दोऱ्याचा यूज करायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. खूप इझिली लेस कट होतात अशा प्रकारे. आता आपल्याला क्रीम तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे लिक्विड स्वरूपात. आणि बीटाच्या सहाय्याने 7 ते 8 मिनिट व्यवस्थित असे बीट केलेले आहे. बघू शकता लेयर्स आलेले आहेत, म्हणजे आपली क्रीम व्यवस्थित अशी बीट झालेली आहे. बघू शकता स्पॅच्युला उलटा जरी केला तरी आपली क्रीम खाली पडत नाही. आणि अशा प्रकारे टोक आलेले आहे क्रीमला, म्हणजेच आपली क्रीम व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. आता जी आपली व्हिपिंग क्रीम आहे ती एका पाइपिंग बॅग मध्ये भरून घेतलेली आहे आणि केक बोर्डला लावलेली आहे, म्हणजे केक जागचा हलणार नाही, व्यवस्थित सेट होतो. आणि त्यावर पहिली लेयर ठेवलेली आहे आणि ती लेयर शुगर सिरपने सोक करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि शुगर सिरपने सोक करून घेतल्यानंतर व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे अशा प्रकारे. शक्यतो पाइपिंग बॅगच्या सहाय्याने व्हिपिंग क्रीम लावावी, म्हणजे व्यवस्थित अशी एकसारखी क्रीम लावली जाते अशा प्रकारे. स्पॅच्युला सहाय्याने व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची आहे. त्यानंतर क्रीमवर चेरीचे छोटे छोटे असे पीस केलेले आहेत ते टाकून घेत आहे. त्यानंतर चोको चिप्सही टाकून घेत आहे अशा प्रकारे. खूप सुंदर दिसत आहे. चेरी आणि चोको चिप्स लावून घेतल्यानंतर केकची दुसरी लेअर ठेवून घ्यायची आहे आणि सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. शुगर सिरपने सोक करायची आहे आणि पाइपिंग एकच्या सहाय्याने व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावरही चेरीचे छोटे छोटे पीस आणि चोको चिप्स टाकून घ्यायचे आहेत. जसे ज्याप्रमाणे फर्स्ट लेअरला केलं त्याचप्रमाणे सेकंड लेअरला करून घ्यायचे आहे. खूप सुंदर दिसत आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर सेम प्रोसेस तिसऱ्या लेअरला, तिसरी लेअर ठेवून घ्यायची आहे. ती लेअर ही शुगर सिरपने सोक करून घ्यायची आहे. त्यानंतर पाइपिंग बॅगच्या सहाय्याने क्रीम लावून घ्यायची आहे. त्यानंतर पूर्ण केकला क्रीमने कोट करून घ्यायची आहे अशा प्रकारे. जास्तीत जास्त क्रीम लावायची आहे, म्हणजे आपलं फिनिशिंग खूप सुंदर अशी येते. त्यानंतर स्पॅच्युलाच्या आणि स्क्रॅपरच्या सहाय्याने व्यवस्थित अशी फिनिशिंग देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे खूप सुंदर अशी फिनिशिंग आपली तयार झालेली आहे. त्यानंतर केक बेस, म्हणजेच केक बोर्ड जो आहे तो क्लीन करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर जे चॉकलेट आहे ते व्यवस्थित किसून घेतलेलं आहे. स्पूनच्या सहाय्याने केकला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टार नोझलच्या मदतीने केकला बेकरी स्टाईल फिनिशिंग येण्यासाठी केकला बॉर्डर करून घेत आहे अशा प्रकारे. खूप इझिली होतं हे, खूप इझी मेथड आहे, पण खूप सुंदर दिसते. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर डिझाईन दिसत आहे. अशा प्रकारे केकची बॉर्डर करून घेतलेली आहे. त्याच नोझलने आपण केकवर फ्लावर्स काढून घेणार आहोत अशा प्रकारे. तुम्ही वेगवेगळे नोझल वापरून वेगवेगळे फ्लावर्स किंवा बॉर्डर देऊ शकता. त्यानंतर केकच्या फ्लावर्सवर आपण चेरी ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे. त्यानंतर चोको चिप्स टाकून घ्यायचे आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. बघू शकता खूप सुंदर असा आपला केक दिसत आहे.
आणि मध्ये एक चेरी ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर साईडने काही चोको चिप्स लावून घेत आहे. त्यानंतर आता आपला केकवर एक बाकी आहे, ते म्हणजे बर्थडेची कॅन्डी, तीही मी लावून घेत आहे. म्हणजे आपला केक परफेक्ट असे असा बेकरी स्टाईल बर्थडे केक तयार होत आहे. अशा प्रकारे बर्थडे कॅन्डी मी लावून घेतलेली आहे. खूपच सुंदर केक तयार झालेला आहे. जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा ड्रीम्सच्या चॅनलला लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा असे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि हेल्दी राहा.